दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने दहाहून अधिक गावाचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असताना जेहूर हैबती तालुका नेवसा येथील एका शिक्षकाने स्वखर्चातून जनित्रा आणून परिसराची तहान भागवली आहे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने दहाहून अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असताना जेऊर हैबती तालुका नेवासे येथील एका शिक्षकांनी स्वखर्चातून जनित्र आणून या परिसरातील नागरिकांची तहान भागवली आहे सात जून रोजी जेऊर हैबतीसह देडगाव माका पाचुंदा देहसडे तेलकुडगाव भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात विजेचे खांब पडल्याने सर्वत्र पिण्याच्या पाण्यासाठी मोठी टंचाई निर्माण झाली होती शेतातील पिके आडवी झाली घरांचे पत्रे उडाले कांदा चाळी उद्ध्वस्त झाल्या वीज पुरवठाच नसल्याने माणसं आणि जनावरांसाठी पाणी आणायचे कोठून हा प्रश्न आता सर्वांपुढे उभा राहिला होता भेंडा येथील जिजामाता शास्त्र आणि कला महाविद्यालयाचे प्राध्यापक नारायण म्हस्के यांनी यावेळी स्वखर्चाने जनित्र पाईप आणि डिझेल आणून टाके बस्ती लक्ष्मीनगर आणि तिरमल वस्तीसाठी पाणी उपलब्ध करून दिले म्हसके परिवार नागरिकांना पाणी देण्यासाठी तीन दिवसांपासून वस्तीवरच थांबून नाही वादळाने नुकसान झालेल्या या गावांना खासदार सदाशिव लोखंडे आमदार बाळासाहेब मुरकुटे माजी आमदार शंकरराव गडाक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंगे युवा पुढारी क्षितिज घुले आदींनी भेटी दिल्या प्रशासनाने पंचनामे केले मदतीचे आश्वासन सर्वांनीच दिले मात्र पिण्याच्या पाण्यासाठी कुणीच पुढे आलेले नसताना सामाजिक बांधिलकी म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल म्हस्के परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी सुधाकर होंडे पाटील न्यूज टुडे ट्वेंटी फोर नेवासा राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी